एका रुग्णाला अहेरीच्या रुग्णालयात पोहोचवून पेपर मिलकडे परत येत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्यानं पेपर मिल प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका रस्त्यालगतच्या झाडाला धडकली. यात चालक जखमी झाला. ही घटना शनिवारी सकाळी 8 वाजताच्या सुमारास आलापल्ली पेपर मिल मार्गावर आरेंदा फाट्यानजीक घडली. विनोद सांगरे असं जखमी वाहन चालकाचं नाव आहे. पेपर मिल येथील रहिवासी विजय दुर्गे हा या रुग्णाला औषध उपचारासाठी सुरुवातीला पेपर मिलच्या आरोग्य केंद्रात भरती केलं होतं. येथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ईशान तुरकर यांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. पुढील उपचारासाठी अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात रेफर करण्यास सांगितलं. त्यानंतर या केंद्राच्या रुग्णवाहिकेनं सदर रुग्णाला अहेरीच्या रुग्णालयात पोहोचविलं. येथून रुग्णवाहिका घेऊन चालक विनोद सांगरे पेरमिलीकडे एकटाच निघाला. दरम्यान आलापल्ली पेरमिलीच्या मधात आरेंदा फाट्यानजीक समोरून ट्रक आला. या ट्रकचा चालकाकडून साईड मिळाली नाही. अशा स्थितीत आरोग्य विभागाचे MH 33 G669 क्रमांकाचे हे वाहन रस्त्यालगतच्या झाडावर आदळले. यात वाहन चालक विनोद सांगरे जखमी झाला. सदर घटनेचा तपास पेरमिलीचे प्रभारी पोलीस अधिकारी महेश मतकर करीत आहेत.